proportion savvy class the practice city 28 पहला क्वेश्चन मध्ये विचारलेले आहे की इन ईच एग्जांपल बिलो फाइंड द रेशियो ऑफ द फर्स्ट नंबर टू द सेकंड फर्स्ट टू सेकंड त्याच्यात हा पहिला एग्जांपल आपला 24 आणि 56 24 हा फर्स्ट आहे आणि 56 हा सेकंड आहे यांचा रेशियो काढायचा आहे आता आपल्याला इथं आपण द रेशियो ऑफ 24 टू 56 24 इज टू 56 24 डिवाइडेड बाय 56 याचे फॅक्टर काढायचे 8 इंटू 3 आणि 8 इंटू 7 8 3 जा 24 8 7 जा 56 तर 8 8 कट झाले 3 अपॉन 7 हा त्याचा रेशियो झाला हे पहिलं दुसरं एक बघू 63 आणि 49 आता 63 अपॉन 49 आता 63 चे फॅक्टर पाडायचे 7 इंटू 9 आणि 7 इंटू 7 आता न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरची एकच संख्या ही कट होते रेशियो आला 9 इज टू 7 तिसरं एक्झाम्पल बघू आपण 121 आणि 99 आता 121 डिवाइडेड बाय 99 यांचे फॅक्टर पाडायचे आता 11 इंटू 11 11 इंटू 11 121 होतं आणि 11 इंटू 9 आता हे 11 काय झालं कॅन्सलायझेशन झालं आणि 11 इज टू 9 हा रेशो झाला हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन त्याच्यातला आता सेकंड क्वेश्चन आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 2 आता आपला सेकंड क्वेश्चन आहे फाइंड द रेशियो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी यांचा रेशियो काढायचा त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल आपण बघू द फर्स्ट क्वांटिटी 25 बेड्स आहे आणि 40 बेड्स आहे मग 25 अपॉन 40 यांचे फॅक्टर काढायचे फॅक्टर 5 इंटू 5 25 आणि 5 इंटू 8 40 5 कट झाले 5 इज टू 8 हे झालं पहिलं दुसरं एक बघू इथं दुसरं आता बघितलं आपण रेशियो आहे 30 लिटर्स आणि 24 लिटर्स 30 डिवाइडेड बाय 24 यांचे फॅक्टर काढायचे 65 जा 30 आणि 64 जा 24 65 जा 30 आणि 64 जा 24 हे 66 कट झाले 6 अप 5 अपॉन 4 रेशियो 5 इज टू 4 हे झाले आता अजून एक एक्झाम्पल आहे 125 सेंटीमीटर आणि 1 मीटर आता पहिलं आपल्याला हे सेंटीमीटर आणि हे मीटरचं कन्वर्ट करून घ्यावं लागणार आहे सेंटीमीटरमध्ये मग 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर द रेशियो ऑफ 125 सेंटीमीटर टू 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटरचं ह्या 1 मीटरचं 100 सेंटीमीटर फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी मग 125 डिवाइडेड बाय 100 ह्याचे असे फॅक्टर पाडायचे की त्यांची मल्टिप्लिकेशन 125 आणि त्यांचा मल्टिप्लिकेशन 100 आला पाहिजे 25 इंटू 5 आणि 25 इंटू 4 मग 25 कट झाले 5 अपॉन 4 रेशियो आला 5 टू 4 अजून एक एक्झाम्पल आहे 99 किलो आणि 44,000 ग्रॅम्स आता किलोचं आपल्याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं इथं 44,000 ग्रॅम आहे
44,000 ग्राम से, तो 99 का है अपना ये डिवाइडेड बाय 1000, आता कैंसिलाइजेशन केल्यानंतर 44 किलो आलं. आता एक किलो मध्ये करून घेतलं आपल्याला सोपं जाण्यासाठी. 99 किलोचा आपण ग्रॅम मध्ये सुद्धा केला असतं, पण ते मोठं झालं असतं एकदम. आपण आता इथं 44,000 ग्रॅमचं किलो मध्ये करून घेतलंय. आता आपलं रेशो काढायचा आहे 99 किलो आणि 44 किलोचा. 99 आणि 44 यांचे फॅक्टर असे पाडायचे की त्यांची मल्टिप्लिकेशन 99 आला पाहिजे. इज इक्वल टू 11 × 9 आणि 11 × 4, 11 × 9 99, 11 × 4 44. 11 कट झाले, राहिले 9/4. याला सिम्प्लिफाय होत असेल तर सिम्प्लिफाय करायचं, नाही तर असंच राहू द्यायचं. आपला 9:4 हा रेशो झाला. तर प्रॅक्टिस सेट 28 मधलं तिसरं बघू. रीमा हॅज 24 नोटबुक्स अँड 18 बुक्स, फाइंड द रेशो ऑफ नोटबुक्स टू बुक्स. तर इथं आपल्याला 24:18 यांचा रेशो काढायचा. मग 24/18 याचे फॅक्टर असे पाडायचे 6/4 आणि 6/3. हे बघा, एकाच संख्येने न्यूमेटर आणि डिनोमेटरला मल्टिप्लिकेशन करायचं. हे 6/6 कट झाले, 4:3 हा झाला आपला रेशो. द रिक्वायर्ड रेशो इज 4:3. त्याच्यातलं चौथं एक्झाम्पल आहे. 30 क्रिकेटर्स अँड 20 खो खो प्लेयर्स आर ट्रेनिंग ऑन अ फील्ड. व्हॉट इज द रेशो ऑफ क्रिकेटर्स टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर्स. टोटल नंबर ऑफ, आता नंबर ऑफ क्रिकेटर, नंबर ऑफ क्रिकेट 30 स्टुडंट्स आहे आणि नंबर ऑफ खो खो 20 प्लेयर्स आहे. आता टोटल नंबर ऑफ, द टोटल प्लेयर्स, टोटल प्लेयर्स किती आहे, 30 + 20 = 50. 50 मग आता हे 50 चा जो रेशो आहे 30 आणि 20 चा, द रेशो ऑफ द नंबर ऑफ क्रिकेटर, क्रिकेटर क्रिकेटर 30 स्टुडंट्स क्रिकेटर टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर. मग टोटल नंबर ऑफ 50 आहे, मग क्रिकेटर आणि टोटल नंबर ऑफचा आपल्याला रेशो काढायचा आहे. 30:50, 30/50 याचे असे फॅक्टर पाडायचे न्यूमेटर आणि डिनोमेटर. 10/3 आणि 10/5, 10 × 3 = 30, 10 × 5 = 50. 10 कट झाले, 3:5 हा तुमचा रेशो आला. द रिक्वायर्ड रेशो 3:5. थँक्स.